जीवाला जगवणार अमृत जीवा अमृत आणि चमत्कारच आहे चमत्कारच आहे जीवामृत चमत्कार द्या 200 लिटर पाणी आता तुमचा लहान छत असेल तर 100 लिटर पाणी आपण असं 100 लिटरचं मापन देऊ आहे म्हणजे मग चालतं 100 लिटर पाणी किती लिटर 100 5 लिटर गोमूत्र 2.5 ते 5 लिटर गोमूत्र 2 ते 5 सुद्धा चालेल 2.5 ते 5 लिटर गोमूत्र मानवाचं मूत्र सुद्धा चालेल मानवी मूत्र सुद्धा चालेल पण पापी माणसाचं चालणार नाही ते तुम्ही ठरवा आता ठीक आहे 2.5 लिटर 100 लिटर पाण्यामध्ये देशी गायचं इथं मॅडम नाही जाय विदेशी जैसी वृषींचं एक गोष्टच करू नका ती गाय नाहीच आहे तो वेगळा पाणी आहे लक्षात ठेवा खुल्याम चुनौती दे राहो हे जैसी वृष्टीन गाया सिद्ध करा खुल्याम चुनौती मूर्ख बनणारे लोक तो वेगळा पाणी आहे एकही लक्षण नाही आपली देशी गाय बॉस इंडिकस आहे ती बॉस टॉरस आहे बॉस टॉरस लक्षात ठेवा ज्याला खांदा आहे खोंड आहे ती गाय हम ज्याला खांदा नाही ती गाय नाही जशी वृष्टीला आहे का नाहीये ज्याला गायातली पुळी आहे गलकंबल ती गाय तिला आहे का नाही एकही लक्षण नाही ना एकही लक्षण नाही गायच नाही लक्षण कसं होतं तो म्हणजे डुक्कर आणि काय म्हणतात त्याला याचा एक वेगळा पाणी आहे गाय ते सोडून द्या तो कष्ट कष्ट तर देशी गायचंच शेत गोमूत्र मानवी मूत्र सुद्धा चालेल आपण संडासला जातो आणि तर आपल्या लॅटिनमध्ये 5 लिटरची डब्बी ठेवून द्या आणि त्यातच ती डब्बी जमा करायची काय अडचण काय अडचण काय अडचण कोणाला काही जखम झाली ताबडतोब आपलं मूत्र तिथं टाका 10 मिनिटात जखम दुसतो 10 मिनिटात आपलं स्वतःच सुट्या 10 मिनिटात जखम दुसतो पाण्यात पाय टाका नाही मला तर गो म्हटलं 10 किलो शेण देशी गायचं पण आता 100 लिटर घेतलं ना 5 किलो द्या 5 किलो देशी गायचं शेण 100 लिटर पाण्यात 5 किलो देशी गायचं शेण म्हशीचं चालणार नाही द्या म्हशीचं शेण चालणार नाही गाय आणि बैलाचं चाल देशी बैल 10 किलो 500 ग्रॅम गुळ 500 ग्रॅम गुळ किंवा गोड फळांचा गर पाचशे ग्रॅम बेसन 1 मूठभर त्या झाडाखालची माती कुठली द्या रस्त्याला फिरताना झाडं मिळतात एकाच वेळ आणायचं पुराणाचं काम नाही 1 मूठ माती कारण काय व्हा कोलंबोला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती विषय होता सुभाष पाळेकर कृषी जवळपास 190 देशातले प्रतिनिधी होते आणि तिथे हा विषय निघाला की वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे प्राणी आहे तर काय करायचं युरोपियन राष्ट्राच्या पहिले सांगितलं की आमच्याकडे देशी गाय नाहीच आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही जंगलात जा जंगलामध्ये देशी छोट्या छोट्या गायी आहेत आजही आहेत त्याचं शेण घ्या ब्राझीलनं मोठ्या प्रमाणात भारतीय गायी नेल्या आहे कुठं ब्राझीलमध्ये आता प्रश्न असा आलाय की आपल्याला सोन तिथून बोलावं लागतात लाखो गाई आहे इथून नेल्या विकत युरोपला आफ्रिका जवळ आहे आणि आफ्रिकामध्ये गाईच गाई आहे देशी जेव्हा मी आफ्रिकामध्ये गेलो अरे लाखो कोटी होती गाई आपल्याच आपल्याच गाई गाय हा प्रश्न पण देशी गाय ठीक आहे म्हशीचं घेणार नाही हां काय काय घेतलं
100 लीटर पानी, 2.5 लीटर गोमूत्र, 5 किलो शेण, 1/2 किलो गुळ, 1/2 किलो बेसन आणि एक मूठ माती घ्या. घेतलेलं भांड गोलाकार असेल तर चांगलं, गोलाकार असेल तर चांगलं, किंवा पृथ्वी गोल आहे, ब्रह्मांड गोल आहे, गोलाकार असलेलं चांगलं. एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस, विद्युत चुंबकीय शक्ती मोठ्या प्रमाणात विस्तारित होते जर गोल असेल तर. वर्तुळाकार सिमेंटची टाकी चांगली, सिमेंटची टाकी चांगली. समजा आता आपल्याला छताव करायचं आहे तर 6 फूट उंचीवर टाकी उभी करायची स्टँडवर, म्हणजे सायफननं आपोआप पाणी खाली येऊन जाईल. सायफन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण शक्तीनं, है ना, खालून वर. म्हणजे आपल्याला फक्त दाबलं की आपोआप पाणी येते, मोटर लावण्याची आवश्यकता नाही, म्हणून उंचीवर लावायची. ठीक आहे ना. लोखंडाचा ड्रम चालेल, लोखंडाचा ड्रम चालेल. आणि स्विस बँकेत पैसे असतील तर सोन्याचा सुद्धा चालेल, पण प्लॅस्टिकचा ड्रम चालणार नाही. द्या नो प्लॅस्टिक ॲट ऑल, नो प्लॅस्टिक. हे दुधात दुधाच्या थैल्या, अन्न पदार्थ प्लॅस्टिक मधून अन्न, म्हणजे स्वतःला कॅन्सरकडे नेणार लक्षात ठेवा. दुधामध्ये त्या प्लॅस्टिकचे मायक्रॉन इतके सूक्ष्म कण जमा होतात, इट इज प्रूव्ह सायंटिफिकली. अन्न पदार्थ जमा होतात कारण क्रिया होते त्या पृष्ठभागावर, गरम अन्न असते असते ना. हे अत्यंत चूक आहे, अत्यंत चूक आहे. डोंट यूज प्लॅस्टिक ॲट एनी कॉस्ट. आणि तुमच्या शरीरावर प्लास्टिक आहे ते सुद्धा बंद करा, सुद्धा पॉलिस्टर बंद करा. नो पॉलिस्टर ॲट ऑल, सुती कापड आणि खादी कापड, ते अत्यंत महत्त्वाचं. आता मग त्यांनी गोलाकार ढवळ्या काढी दिली डावीकडून उजवीकडे, सव्य गती, आपण सव्य नाही सव्य गती. ब्रह्मांड कसं फिरतं? इकडून इकडे फिरतं ना, असा फिरतं. ही गती आहे. विद्युत चुंबकीय लहरी प्रचंड प्रमाणात निर्माण होतात या गतीने. इलेक्ट्रॉन एक्सचेंज मोठ्या प्रमाणात घडत आहे या पद्धतीने. आपण सव्य नाही झालं. नंतर पोतं झाकून ठेवा, बाजारा झाकून ठेवा, म्हणजे कोणता पक्षी पडू नये, कोणते कीट पडू नये आणि ऊन पडू नये, उन्हापासून सुरक्षित. लक्षात आलं ना, दिवसातून 2-3 वेळा ढवळा, म्हणजे त्यामध्ये प्राणवायू मिसळला पाहिजे, हवा मिसळली पाहिजे, प्राणवायू मिसळला पाहिजे, हवा मिसळली पाहिजे. 2-3 वेळा ढवळा डावी कुणीकडे, एक मिनिटासाठी ढवळ तसा आहे, एक मिनिटासाठी. 48 तासानंतर जीवामृत तयार होतं. विदिन 48 अवर्स जीवामृत इज बिकम अवेलेबल फॉर द युटिलायझेशन. पण 7 ते 12 दिवसाचा जो पिरियड असतो ते सर्वोत्तम जीवाणू संख्या असते. समजा आज तुम्ही जीवामृत करायला टाकलं, आजपासून किती 7 दिवसापासून 12 दिवसापर्यंत जो काळ आहे 5 दिवसाचा 7 दिवसाचा, तो अत्यंत महत्त्वाचा असतो वापरायला. 7 to 12 days ड्युरेशन पिरियड इज द बेस्ट फॉर द मॅक्झिमम पॉप्युलेशन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे 7 दिवसापासून 12 दिवसापर्यंत केव्हाही आपल्याला वापरता येते, 15 दिवसापर्यंत वापरता येते. करायला टाकल्यानंतर 15 दिवसांत वापरता येते, 15 दिवसांत ते बंद करायचे. संपवते, याच संपवते. जीवामृत खत नव्हे, इट इज नॉट अ मॅन्युअल फर्टिलायझर. जीवामृत खत नव्हे. तर ह्युमस निर्मिती करणाऱ्या, ह्युमस निर्मिती करणाऱ्या अनंत कोटी जीवाणूंचं उत्तम विरजन आहे. ह्युमस निर्माण करणाऱ्या अनंत कोटी सूक्ष्म जीवाणूंचं सर्वोत्तम विरजन आहे. इट इज द बेस्ट कल्चर, सर्वोत्तम विरजन आहे. ते खत आहे का?
आपल्याला काय पाहिजे? जीवाणू पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? जीवाणू. जीवाणू काय त्याचं विजन आहे. जीवाणू टाकलं की जमिनीमध्ये काय सोडतो आपण? जीवाणू सोडतो.